जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची आजवरची राजकीय वाटचाल शिवसेनेच्या जोरावरच झाली आहे हे त्यांनी कधीच विसरू नये. रविवारी कसबावाड्यातील त्यांचं भाषण म्हणजे फिक्सिंग होतं, त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला टेकओव्हर करण्याचा त्यांचा डाव आहे असा जोरदार हल्ला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी चढवला. कोल्हापूर महापालिका निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. कसबा बावड्यातील बहुचर्चित पाणी टाकीचं उद्घाटन रविवारी सायंकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात बोलताना सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची पहिली भाषा काँग्रेस राष्ट्रवादीनं केली, त्याची खातरजमान आमदार सतेज पाटील यांनी आपल्या यंत्रणेमार्फत आधी करून घ्यावी असं क्षीरसागर म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री बंटी पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या संदर्भात काल कसबा बावडा इथं फिक्सिंग भाषणाचा मेळावा घेतला आणि या फिक्सिंग भाषणामध्ये या महानगरपालिकेमध्ये शिवसेना वेगळी लढेल असं मी पहिल्यांदा म्हटलं, म्हणजे राजेश क्षीरसागर असं पहिल्यांदा म्हटलं अशा पद्धतीचा आरोप केला. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की आपल्याकडे मोठी यंत्रणा आहे. गेल्या काही महिन्यातले आपण वर्तमानपत्र काढून पाहावीत. या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला दिसून येईल की पहिल्यांदा कोण वेगळं लढूया म्हटलं, तर या ठिकाणी पहिल्यांदा राष्ट्रवादीनं जाहीर केलं की आम्ही वेगळं लढणार किंवा वेगळं लढू. त्यानंतर काँग्रेस म्हणाली शिवसेनेला सीट द्यायला लागू नयेत, या हेतूनं शहरामध्ये शिवसेनाच काय राष्ट्रवादीच्या ठिकाणी देखील काही ठिकाणी राजकीय टेकओव्हर करण्याचं काम बंटी पाटील करत आहेत. स्वतःला जास्तीत जास्त काँग्रेसच्या सीट निवडून आणायची आहेत. राज्याच्या ठिकाणी मात्र योग्य तो वाटा घ्यायचा, तिथं शिवसेनेचे मुख्यमंत्री ते यांना दिसत नाही. आणि शहरात ज्यावेळी काही द्यायची वेळ येते त्यावेळी काही न द्यायला लागू नये यासाठी स्वतःच्या सीट्स उभा करायचा हाच यामागचा हेतू आहे. 2014 साली बंटी पाटलांचा पराभव झाला. खऱ्या अर्थानं 2014 नंतर 2017 साली त्यांची विधान परिषद नेमणूक झाली. या नेमणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक असतील, जिल्हा परिषदचे सदस्य असतील, सर्वांनी त्यांना मतदान केलेलं आहे. नामदार सतेज पाटील यांची आजवरची राजकीय वाटचाल शिवसेनेच्या पाठबळावरच झाली आहे हे त्यांनी कधीच विसरू नये. सन 2019 विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी सेनेला धोका दिलाय असा आरोपही क्षीरसागर यांनी केला. आणि मग 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला धोका देण्याचं त्यांनी काम केलं. ज्यावेळेला शिवसेनेकडून काय लागतं त्यावेळी निश्चितपणे ते घेण्याचा प्रयत्न करतात किंवा घेऊन राहतात. कारण मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल की बंटी पाटलांची विधानसभेची जी पायरी चढण्याची पहिली वेळ आली त्यावेळी शिवसेनेनं त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेनेच्या हातचं बोट धरून ते विधानभवनात पहिल्यांदा पोहोचले, ते आज विसरलेले आहेत. पुढच्या काळामध्ये त्याने आपलं कामकाज सुधारावं, झालं गेलं जाऊ द्या, अन्यथा राजकीय हे चक्र सुरू आहे, कधी वरती तर खाली, कधी खाली यायला त्यांना वेळ लागणार नाही अशा पद्धतीने वागले तर. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसंबंधी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, तसंच शिवसेना या निवडणुकीत किमान 15 ते 20 जागा जिंकेल आणि पहिला महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला. राजकारणात चढउतार, यश अपयश येतच असतात हे सतेज पाटील यांनी विसरू नये अशी सूचनाही क्षीरसागर यांनी केली.